नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आता आपल्याकडे खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि या खरीप हंगामामध्ये किंवा पूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये आपण वेगवेगळी पिकं घेत असतो. तर ही पिकं घेत असताना आपल्याला बऱ्याचशा अशा खतांच्या मात्रा द्याव्या लागतात. मग त्याच्यामध्ये काही सेंद्रिय खतं असतील, त्याच्यानंतर काही विद्राव्य खतं असतील, आणि त्याच्यानंतर काही रासायनिक दाणेदार स्वरूपाची काही खतं असतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक वेगळी माहिती घेऊन आलेलो आहे की विद्राव्य खतांचे फायदे आणि त्याचबरोबर रासायनिक खतं आणि विद्राव्य खतं आहे या खतांचं कार्य काय. तर यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो. मी आपल्या लाईकची आणि कमेंटची वाट बघतो आहे. कमेंट याच्याबद्दल काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करूनही आपण विचारू शकता. तर सुरुवातीला बघूया आपण जी विद्राव्य खतं आहेत त्या विद्राव्य खतांची फायदे काय आहेत. तर शेतकरी बंधूंनो, जी विद्राव्य स्वरूपाची खतं असतात ही खते पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असतात. म्हणजे ही जी खतं आहेत ही खतं पाण्यामध्ये आपण पूर्ण विरघळू शकतो. त्याचबरोबर ही जी खतं आहेत ही खते विद्राव्य स्वरूपातील असल्यामुळे ती पिकांच्या मुळांना डायरेक्टली सहजपणे त्यातील जे अन्नद्रव्ये ते अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. त्याचबरोबर ही खते दाणेदार खतांसारखी जमिनीमध्ये एकाच ठिकाणी स्थिर होत नाही. जे स्थिरीकरण म्हणतो आपण किंवा फिक्सेशन म्हणतो तर ते फिक्सेशन होत नाही ह्या विद्राव्य खते ह्या विद्राव्य खतांचं. त्याचबरोबर ही विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे देता येत असल्यामुळे शेतकऱ्यांची जी मजुरी आहे किंवा जी मेहनत आहे ती मेहनत कमी असते. म्हणजे शेतकरी येतो, शेतकरी एका दिवसामध्ये 10 एकरचं जर ड्रीप असेल तर त्या 10 एकराला सहजपणे खत देऊ शकतो. परंतु एकच शेतकरी 10 एकराला जर वरून स्प्रेडिंगद्वारे किंवा पसरून फेकून खतं द्यायची असेल तर 10 एकराला देऊ शकत नाही. हा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. त्याच्यानंतर या पिका या जे विद्राव्य खतं आहे या विद्राव्य खतातील अन्नद्रव्य झाडांच्या जवळ पडल्यामुळे खतातील अन्नद्रव्य इतर दो जे दाणेदार खतं आहे त्या खतांसारखे वाया जात नाही. म्हणजे जे खतं देणारे आपण हे विद्राव्य खतं डायरेक्टली कोणाला झाडाच्या खोडापाशी पडतात किंवा मुळापाशी ड्रीपद्वारे पडतात. त्याच्यामुळे ते वाया जा इतरत्र पडून ते वाया जात नाही. त्याचबरोबर विद्राव्य खतं ही वाहतुकीसाठी सोपी असतात. ही वाहतुकीसाठी सुद्धा सोपी वाटतात. त्याचं जे पॅकिंग आहे ते पॅकिंग छोटे 4-5 किलोपर्यंत असतं, 10 किलोपर्यंत असतं. त्याच्यानंतर विद्राव्य खतामध्ये अन्नद्रव्याचे जे प्रमाण आहे हे प्रमाण दाणेदार खतापेक्षा जास्त असतं. जे अन्नद्रव्य त्याच्यामधला असणारा जो ग्रेड आहे हा ग्रेड दाणेदार खतांपेक्षा जास्त असतो. कधी कधी 50 किलो दाणेदारच्या खतांपेक्षा 5 किलोचे जे विद्राव्य खतं आहे याच्यामध्ये त्या 50 किलोपेक्षा जास्त जे घटक आहे ते घटक असतात. अशा पद्धतीनं याचे फायदे आहेत. त्याच्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खताचे जे वेगवेगळे ग्रेड्स आहेत ते ग्रेड्स आपल्याला पिकांना देता येतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सुरुवातीची जी अवस्था आहे जोमदार वाढीसाठी 19-19-19 हे खत देतो आपण विद्राव्य खतं. त्याच्यानंतर फुलकळीच्या वेळेस 12-61-0. त्याच्यानंतर फळ पक्वतेसाठी काही शेतकरी बांधव 0-52-34 किंवा 0-0-50 यासारखी खतं वापरता येतात. आणि त्याचबरोबर शेवटचा फायदा जर सांगायचं झालं तर भारतातील सर्वच विद्राव्य खतं ही विदेशातून आयात केली असल्यामुळे त्याच्या ज्या किमती आहेत त्या किमती थोड्याशा जास्त असतात. कारण विद्राव्य खतं हे आपल्या देशामध्ये तयार होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचे जे असणारे जे किमती आहेत त्या किमतीमध्ये फरक असतो. आता त्याच्यानंतर बघूया शेतकरी बंधूंनो, जे आपण काही विद्राव्य आणि रासायनिक खतं दाणेदार स्वरूपातील देतो तर त्या खतांचं कार्य काय. तर त्याच्यामध्ये जे प्रमुख घटक आहेत आपले किंवा प्रमुख जे अन्नद्रव्य ते नत्र स्फुरत पालाशी. तर त्याच्यामध्ये 19-19-19 हे जे खत आहे पिकांच्या जोमदार वाढीसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर 12-61-00 आहे हे फुटवा जास्त येण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर 1840 आहे पिकांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायद्याचं ठरतं. त्याचबरोबर 12-32-16 फुलकळी जास्त येण्यासाठी किंवा फलधारणा जास्त होण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर बरेचसे शेतकरी बांधव 10-26-26 हे खतसुद्धा वापरतात. हे खत फळांची साईज वाढवण्यासाठी फळांची क्वालिटी चांगली येण्यासाठी हे 10-26-26 वापरलं जातं. त्याच्याबरोबर 0-52-34 हे बरेच शेतकरी बांधवांना माहिती आहे झाडांची वाढ थांबून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीनं होण्यासाठी किंवा करण्यासाठी फळांची साईज वाढवण्यासाठी 0-52-34 वापरतात. त्याचबरोबर 0-0-50 फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी, फळांचे वजन वाढवण्यासाठी, साईज वाढवण्यासाठी, चांगला रंग येण्यासाठी, त्याचबरोबर फळांना टिकाऊपणा वाढण्यासाठी हे 0-0-50
याचा वापर केला जातो। तर मित्रांनो, आपण वेगवेगळी खतं पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे जे पिकावर कोणते परिणाम होतात, त्यांचे कार्य काय, याची माहिती नसते। म्हणूनच आज जाणून घेऊया आपण विद्राव्य खतांचे जे आहेत त्यांचे कार्य काय, किंवा कुठले खत आहेत विद्राव्य खत आणि त्यांचे कार्य काय। त्याच्यामध्ये सुरुवातीला 1919 किंवा 20-20-20 असे हे जे खत आहे, या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात। यामध्ये नत्र, अमाईड, अमोनिकल आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो। हे जे नत्र आहे ते नत्र 3 स्वरूपामध्ये असतं। या खतांचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, ज्या पिकाच्या फांद्यात किंवा शाकीय वाढ म्हणतो आपण त्याला, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। त्याच्यानंतर 12-61-0 तर या खतात मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात, या खताला मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात। यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतं तर पाण्यात विरघळणाऱ्या स्पोरांचे प्रमाण जास्त असते। नवीन मुळांच्या तसेच जोमदार शा ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांच्या वाढीसाठी, तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो। हे झालं 12-61-0। त्याच्यानंतर 0-52-34 कार्य बघू। या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात। यामध्ये स्पुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत। फुले उगवण्यापूर्वी व लागल्यानंतर, फुले लागल्यानंतरचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये हे खत उपयुक्त आहे। डाळिंब पिकामध्ये फळाच्या योग्य पक्वतेकरता, तसेच सालीचा जो आकर्षक रंग आहे तो रंग येण्यासाठी हे 0-52-34 हे खत वापरलं जातं। त्याच्यानंतर पुढचं आहे 13-45-40। या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात। 13-45-40 याला पोटॅशियम नायट्रेट म्हणतात। यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाचे जे प्रमाण आहे ते प्रमाण अधिक असतं। फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये व पक्व अवस्थेमध्ये या खताची आवश्यकता असते। अन्ननिर्मिती व त्याचं जे अन्ननिर्मिती केलेलं जे अन्न आहे ते वहन करण्यासाठी हे खत उपयोगी आहे। म्हणजे इतर ठिकाणी झाडाच्या इतर भागामध्ये हे नेण्यासाठी हे फायद्याचं ठरतं। या खतामध्ये पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात। म्हणजे हे 13-45-40 जर पाण्याचा ताण पडत असेल तर पिकं तग धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करतात। आता त्याच्यानंतर 0-0-50-18 या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात। 0-0 किंवा 0-50-18 तर याला पोटॅशियम सल्फेट म्हणतात। पालाशबरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरीसारखे जे रोग आहेत या रोगाचं नियंत्रण होऊ शकतं, म्हणून हे गरजेचं आहे। पक्वतेच्या अवस्थेमध्ये हे खत उपयोगी पडतं। हे खत फवारलेलं असते या खतामध्ये पीक आवर्षण स्थितीत तग धरू शकतो। म्हणजे जे कमी पाणी बसतं किंवा कमी पाणी पडतं त्यावेळेस याचा फायदा होतो। त्याच्यानंतर पुढचं आहे 13-40-13 तर जे फांद्या आहेत, फुले आहेत, लागण्याची जी वेळ आहे त्यावेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते व अन्य पिकांना शेंगाची संख्या वाढते। म्हणजे शेंगा किंवा फळं असतील तर अशा पद्धतीनं वालवटसारखी जर पिकं असतील तर त्याला 13-40-13 हे खत अतिशय महत्त्वाचं ठरतं। ती जी शेंगा आहे त्या शेंगांची संख्या वाढते। म्हणजे जे लागलेले फुलं आहे त्याचं जे फळामध्ये रूपांतर होणं हे अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा लवकरात लवकर होतं। त्याच्यामुळं काय होतं की आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते। आता त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट तर शेतकरी बंधूंनो, मुळांची वाढ होण्यासाठी, तसेच पीक काटक होण्यासाठी किंवा काटक होण्याच्या दृष्टिकोनातून हे पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगवर्गीय जर पीक असेल तर या पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये या खताचा जर वापर केला, कॅल्शियम नायट्रेट, तर अतिशय असं उपयोगी हे खत पडतं। त्याच्यामुळं काय होतं की जे शेंगावर्गीय पिकं असतील ह्याच्या शेंगा भरदार निघतात, शेंगा वजन वाढतं त्या शेंगांचं। आणि जी फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये जर दिलं असेल आपण तर त्या फुलांची जी संख्या आहे ती संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते। अशा पद्धतीनं हे जे काही खतं आहेत ह्या खतांची कार्य जर आपल्याला माहीत झाली तर आपण नक्कीच ते जे खतं आहे ते खतं झाडाच्या कुठल्या स्टेजला द्यायची किंवा कुठल्या अवस्थेमध्ये दिले गेले पाहिजे। नाही तर समजा आपण पीक काढायला आला आणि आपण नायट्रोजनचा जर जास्त वापर केला तर त्याचा दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात किंवा आपला जो खर्च आहे तो खर्च जाऊ शकतो। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कांदा पिक आहे, कांदा पिकाच्या काढणी अवस्थेमध्ये 19-19 मारलं तर त्याचा उपयोग होणार नाही, त्याचा उलट तोटा असा होईल की कांदा साठवणुकीमध्ये सडू शकतो जास्त। म्हणजे कुठल्या पिकाची कुठली अवस्था आहे आणि त्या कुठल्या अवस्थेमध्ये कुठलं कार्य घडायला पाहिजे आणि ते कार्य घडवण्यासाठी कुठले मूलद्रव्ये किंवा कुठले घटक आहेत, कुठले खतं आहेत असे की हे कार्य व्यवस्थितपणे पार पाडू शकतात, त्याच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला। आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना हो, आपल्या पिकामध्ये योग्य पद्धतीनं आपण काळजी घेऊन योग्य खतं द्यावी, योग्य मात्रा द्यावी, योग्य ग्रेडची खतं द्यावी,
जेणेकरून ते पीक चांगलं जोमदार येईल, त्या त्या अवस्थेमध्ये त्या त्या पिकाचा त्या त्या द्रव्यांचा जे घटकद्रव्य त्या घटकद्रव्याचा त्या पिकाला फायदा होईल आणि उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ होईल. त्याचबरोबर आपलं जे उत्पादन निघणार आहे या उत्पादनामध्ये चांगल्या प्रतीचं उत्पादन निघावं हेही अपेक्षा ठेवून आपण मी आजचा हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, की मी आपल्या लाईकची आणि कमेंटची वाट बघतो आहे. याबद्दल जर काही शंका असतील तर त्या शंका कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा. आणि त्याच्यानंतर आपण कमेंट करत असताना आपण कमेंट कुठून करतो आहे, आपलं गाव, तालुका, जिल्हा, की जेणेकरून आम्हाला थोडासा हवामानाचा मातीचा थोडासा अंदाज येतो, त्याच्यानुसार आपण केलेल्या कमेंट आहेत त्या कमेंटला आम्हाला उत्तरं देतात. किंवा आपलं जे मैत्री आहे ती मैत्री अजून वृद्धिंगत होत राहते की आपण कमेंट केली की या गावचा आमचा मेंबर आहे, अशा पद्धतीने आम्हाला एक चांगली भावना निर्माण होते. म्हणून आपण कमेंट करा आणि अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ मी आपल्या या सचिन मेंढे कृषी वार्ता यूट्यूब चॅनलवरती टाकलेले, कृपया आपण तेही बघा, त्याचाही आस्वाद घ्या. भरपूर पिकांचे अजूनही आपल्यासाठी जर कुठले व्हिडिओ लागत असतील तर मला त्याच्या कमेंटमध्ये कळवा, की आम्हाला या पद्धतीचा व्हिडिओ जरूर कळवा, त्याची सायंटिफिकली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनो मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.